पूर्वीच्या काळी अगदी सहज दिसणारी चिमणी हल्ली दिसेनाशी झाली आहे. मध्ये लॉकडाऊनच्या काळात शहरांमध्ये पुन्हा या चिमण्या दर्शन देऊ लागल्या होत्या आणि आता परत त्या गायब झाल्यात. मात्र काही अशी ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी त्यांची चिमण्यांची जी शाळा आहे ती आजही भरते. चिमणी दिनानिमित्त हा एक खास रिपोर्ट. चिव चिव चिमणे, अगोए चिमणे, काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचा दाणा, बघू बघू बघू, आहा छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे. चिमणी आणि चिमण्यांचा हा काल्पनिक संवाद आजकाल ऐकायलाच मिळत नाही. हवा आणि आवाजाच्या प्रदूषणामुळे एकेकाळचा हा घरगुती पक्षी गायब झालाय. मात्र अकोल्यातल्या कोलखेड मधल्या भामोद्रे यांच्या घरात मात्र कायम किलबिलाट असतो. विलास पाटबंधारे विभागात अभियंता आहेत तर छाया शिक्षिका आहेत. मुलं शिक्षण नोकरी निमित्त परगावी असतात, त्यामुळं त्यांच्याकडे येणाऱ्या जवळजवळ 200 चिमण्या हे त्यांचं भावविश्व बनले आहेत. चिमण्या आपल्याकडच्या कमी झालेल्या आहेत. चिमण्यामध्ये जर वाढ करायची असेल तर त्यांचं रक्षण करणं जरुरीचं आहे आणि त्याचबरोबर संगोपन आणि संवर्धन करणं अत्यावश्यक आहे. चिमण्या जे खाद्य खातात त्या खाद्यांचा सगळा कचरा माझ्या अंगणामध्ये पडलेला असतो, पण तो साफ करताना मला अजिबात कंटाळा येत नाही, कारण त्या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकून मला सगळं थकवा घालवतात. चिमण्यांसाठी महिन्याला 3,500 खाद्य आणतात. चिमण्या दिवसभर शाळेत मस्ती करतात आणि मग अंगणात ठेवलेल्या खोप्यामध्ये छान झोपतात. हे जसं चिमण्यांचं घर आहे तसंच चिमण्यांचं गाव ठरलंय पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात पिसावरे. गावात येता सर्वात आधी कानी पडतो तो सुखावणारा चिवचिवाट. गावात जागोजागी चिमण्यांचे खोपे आणि अन्न पाण्याची सोय केलेली आढळते. माध्यमिक शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय. अशी संकल्पना राबवण्याचं ठरवलं की आपण हे गावच चिमण्यांचं करूया. मग त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला आणि आज प्रत्येक घरासमोर आपल्याला चिमण्यांचं घरटं लावलेलं दिसेल आणि गावामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत हे चिवचिवाटानेच होईल याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. जागतिक चिमणी दिनानिमित्त आपण संपूर्ण गावामध्ये ही घरटी बसवत आहोत, जेणेकरून आपलं गावामध्ये प्रत्येक चिमणीला राहायला घरटं मिळावं आणि तिची पुढची पिढी आहे ती सुखानं आनंदानं जगावं आणि कुठल्याही आईला चित्रामध्ये चिमणीनं दाखवता ती प्रत्यक्ष दाखवता यावी या विचारसरणीतून आपण आपलं गाव जो आहे तो चिमण्यांचा गाव म्हणून घोषित करत आहोत. मुलांनी सगळ्याच गावकऱ्यांना प्रेरणा दिली, त्यामुळे चिमण्यांची काळजी सगळेच मिळून घेतात. इतका चिवचिवाट असतो ना की जसं सकाळच्या पर्याय आपण चिवचिवाट आवडतो तसं आमच्या गावामध्ये तुम्ही आवर्जून या आणि पाटे पाटे चिमण्यांचा चिवचिवाट ऐका. अतिशय प्रसन्न असं वातावरण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या आवाज तुम्हाला मधुर असं स्वर तुम्हाला ऐकायला मिळतील. खरोखर आम्हाला शाळेचा अभिमान वाटतो. जो उपक्रम त्यांनी राबवलाय कौतुकास्पद असा उपक्रम आहे. चिमणी दिनाचा औचित्य साधून पिसावरे गावाला अधिकृतरित्या चिमण्यांचं गाव अशी ओळख मिळाली आहे. सरली सुरेल थंडी, फोफावला उन्हाळा, संतप्त सूर्य आता, ओकेल तप्त ज्वाळा. पिसावरे गाव किंवा भामोद्रे कुटुंबासारखं चिमण्यांची शाळा भरवणं सगळ्यांनाच शक्य नाहीये, पण उन्हाळा सुरू झाला असताना या मुक्या पक्ष्यांसाठी आपल्या घराबाहेर एक वाटी पाणी ठेवायला काय हरकत आहे. अकोल्याहून जयेश जगडसह निलेश खरमरे, Zee24 भोर, पुणे. पाणी भरून ठेवा. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे Zee24.